नमस्कार मित्रांनो एम पी एस सीमा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो वित्त विभागाद्वारे घेण्यात आलेल्या एक्झामवरील अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्च व हा तिसरा व्हिडिओ आहे दोन मार्चचा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन मार्च या दिवशी वित्त विभागाने घेण्यात आलेल्या एक्झामवरील आलेले प्रश्न व त्यांचे उत्तरेसुद्धा कवर करण्यात आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून यानंतर तुमचे जर पेपर असतील तर तुम्हाला कशाप्रकारे प्रश्न विचारण्यात येतात याचं तुम्हाला आकलन होईल हा व्हिडिओ बघा याबरोबरच अठ्ठावीस फेब्रुवारीला आलेल्या प्रश्नावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला तोसुद्धा बघा यानंतर एक तारखेलासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता एक तारखेला आलेल्या प्रश्नांवरील तोसुद्धा बघा जेणेकरून तुमचा स्कोअर यामध्ये वाढेल मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला प्रश्न शनिवार वाडा कोणत्या पेशव्यांच्या काळात बांधण्यात आला तर शनिवार वाडा हा बाजीराव प्रथम यांच्या काळामध्ये बांधण्यात आला यावर अजून दोन प्रश्न येऊ शकतात शनिवारवाडा कोणत्या वर्षी बांधण्यात आला तर सतराशे बत्तीस या वर्षी शनिवारवाडा बांधण्यात आला यावर एक अजून एम पी एस सी किंवा महापरिषद प्रश्न विचारू शकते जो की शनिवारवाड्याला शनिवारवाडा उद्ध्वस्त कधी झाला तर अठराशे अठ्ठावीस या साली एक भीषण आग लागली होती या आगीमध्ये शनिवारवाडा बऱ्याचपैकी उद्ध्वस्त झाला जे आता अवशेष उरले तेच आता पुण्यामधील शनिवारवाडा आहे पुढचा प्रश्न नाशिक जिल्ह्याचे जुने नाव काय तर नाशिक जिल्ह्याचे मुघलकाळीन नाव विचारले तर मुघल नाव होते गुलशानाबाद आणि जर जुने नाव विचारले जे रामायण काळातले तर ते होते पंचवटी आता पंचवटी आता सध्या नाशिक आहे नाशिक म्हणजे काय तर रावणाची बहीण शृपणका तिचं नाक कापण्यात ना आलं होतं त्यामुळे मग नाशिक अशी एक आख्यायिका जोडलेली आहे शहरासोबत कुंभमेळासुद्धा आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे भरतो हे सुद्धा प्र प्रश्न येऊ शकतात पुढचा प्रश्न प्रकाशाचा वेग किती आता हा प्रश्न मला कळला नाही तर माझ्या मते प्रश्न असा असू शकतो की प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो तर आठ मिनिट वीस सेकंद इतका वेळ प्रकाशाला पृथ्वीवर येण्याकरिता लागतो पुढचा प्रश्न अहिंसा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो खूप सोपा प्रश्न आहे महात्मा गांधी यांचा जन्मदिन दोन ऑक्टोबर यालाच आपण जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करतो तर महात्मा गांधी यांचा जन्मसुद्धा विचारू शकतात तो होता दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण दोन हजार एकोणीस यावर्षी महात्मा गांधी यांना एकशे पन्नास वर्ष पूर्ण होतात त्यांच्या जयंतीला त्यामुळे यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतात महात्मा गांधी यांची एकशे पन्नासवी जयंती दोन हजार एकोणवीस ओके नेक्स्ट आणि महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त कैद्यांना पन्नास टक्क्यापर्यंत त्यांच्या शिक्षेमध्ये दे सूट देण्यात आली हे सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारू शकतात पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब पूल कोणत्या राज्यामध्ये आहे तर भारतातील सर्वात लांब पूल हा आसाम या राज्यामध्ये आहे आणि हा पूल आसाम व अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांना जोडतो म्हणजेच काय तर आसाम व अरुणाचल प्रदेशमध्ये जी लोहित नदी आहे तिच्यावर हा पूल आहे आणि या नदीवरील सर्वात मोठा पूल आहे याची जी लांबी जर विचारली तर नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर एवढी या पुलाची लांबी आहे आणि या पुलाचं नाव आहे भूपेन हजारिका सेतू यावरसुद्धा प्रश्न महापरीक्षा नक्की विचारेल तर हे सुद्धा लक्षात असू द्या जर महाराष्ट्रामध्ये विचारलं तर सर्वात मोठा सिलिंक महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे बांद्रा कुर्ला येथे आहे त्याची लांबी पाच पॉईंट सत्तावन किलोमीटर एवढी आहे हे सुद्धा लक्षात घ्या यावरसुद्धा प्रश्न विचारू शकतात पुढचा प्रश्न सध्या यमुना नदी कोणत्या प्रकारच्या प्रदूषणामुळे प्रदूषित झाली आहे तर यमुना जिला आपण सुद्धा म्हणतो तर यमुना नदी औद्योगिक प्रदूषणामुळे प्रदूषित झाली आहे मुख्यत्वेकडून औद्योगिक प्रकल्पामधनं आलेलं सांडपाणी दूषित सांडपाणी यामुळे ही नदी दूषित होत आहे पुढचा प्रश्न एकता दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर लक्षात घ्या एकता दिन आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर या दिवशी साजरा करतो आता एकतीस ऑक्टोबर ही इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीसुद्धा आहे हे सुद्धा लक्षात घ्यावे आता यावर अजून दोन ते तीन प्रश्न येऊ शकतात जसे की स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे एकतेचा पुतळा हा गुजरातमध्ये सावरमती नदीकाठी आहे तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे त्याची उंची विचारली तर एकशे ब्याऐंशी मीटर एवढी आहे आता एकशे ब्याऐंशी मीटर का तर लक्षात घ्या गुजरात या राज्याच्या विधानसभेची जी जागा आहेत त्या पण एकशे ब्याऐंशी इतक्या आहे आता हा पुतळा कोणी उभारला तर रामसुतार यांनी हा पुतळा उभारलेला आहे आणि ब्रॉन्झचा हा पुतळा बनलेला आहे यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतात पुढचा प्रश्न राष्ट्रपती राज्यसभेवर कला साहित्य इत्यादी क्षेत्रातील जास्तीत जास्त किती सदस्य नेमू शकतो किंवा नामनिर्देशित किंवा नॉमिनेट करू शकतो तर राष्ट्रपती रा राज्यसभेवर जास्तीत जास्त बारा सदस्य नॉमिनेट करू शकतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या संघाने दोन हजार अठरा सालची प्रो कबड्डी लीग स्पर्धा जिंकली तर बेंगलुरू बुल्स या संघाने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीग ही स्पर्धा जिंकलेली आहे दोन हजार अठरा म्हणजे डिसेंबर अठरा ते जानेवारी एकोणीस यामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर खूप सोपा प्रश्न होता एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यालाच आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो तसेच कामगार दिनसुद्धा एक मे रोजी साजरा करण्यात येतो आता महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुद्धा विचारू शकतात ते सुद्धा लक्षात घ्यावे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीतून भारतातील तिसरा मोठं राज्य आहे पुढचा प्रश्न इंग्रजांनी नाशिकला पेशव्याकडून कधी घेतलं तर इंग्रज म्हणजे पेशव्यांनी सरेंडर केलं इंग्रजांना नाशिक ना तर कोणत्या वर्षी तर लक्षात घ्या पेशव्यांनी नाशिक इंग्रजांना एक अठराशे अठरा या साली म्हणजे एकोणीस एप्रिल अठराशे अठरा साली दिलं म्हणजेच काय तर अठराशे अठरा हे पेशव्यांचा पेशवाईचा अंत होता हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार कोणत्या कार्याकरिता देण्यात येतो तर शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार विज्ञान या क्षेत्राशी निगडीत आहे आणि विज्ञान क्षेत्रातील कामगिरी करीत हा पुरस्कार देण्यात येतो शांती स्वरूप भटनागर या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी करण्यात आली पुढचा प्रश्न सी बी आयला बंदी घातलेले सी बी आयला बंदी घातलेले तिसरे राज्य कोणते तर छत्तीसगड हे सी बी आयला बंदी घातलेले तिसरे राज्य आहे ओके तर लक्षात घ्या छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण तर भूपेश बाघेल हे छत्तीसगडचे नवनियुक्त काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न ओके मध्य प्रदेशचे जर मुख्यमंत्री विचारले तर कमलनाथ ओके हे सुद्धा लक्षात घ्या पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात कोणत्या शहरास अरेबियन समुद्राची राणी म्हणतात खूप सोपा प्रश्न आहे आणि वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे तर केरळ या राज्यामधील कोचीन या शहरास अरेबियन सीची राणी असे म्हणतात पुढचा प्रश्न नीती आयोगाचे मुख्यालय किंवा हेडक्वार्टर कुठे आहे तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नीती आयोगाचं हेडक्वॉर्टर हे दिल्ली येथे आहे आणि यावर तीन ते ती चार प्रश्न येऊ शकतात जे की वारंवार भारतातील किंवा महाराष्ट्रातील एक्झाममध्ये वारंवार विचारतात आणि पुणे पुढे पण विचारतील लक्षात घ्या नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर यावर प्रश्न येऊ शकतो तर एक जानेवारी दोन हजार चौदा या दिवशी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत नीती आयोगाचे सीईओ कोण तर अभि अभितापकांत हे अभितापकांत हे निती आयोगाचे सीईओ आहेत पुढचा प्रश्न शहाजीराजे भोसल्यांनी महल केव्हा बांधला तर लक्षात घ्या सोळाशे तीस या वर्षी शहाजीराजे भोसल्यांनी महल बांधला तर हे तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली झाला आणि सोळाशे तीसमध्येच महल बांधण्यात आला त्यामुळे तुम्ही हे लगेच लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न कोल्हापुरातील सर्वात मोठा तालुका कोणता तर मित्रांनो जे ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत आहे त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्यावं आणि हे उत्तर आपल्या सर्वांना कळेल तर पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपलं एम पी एस सी महापुरुषा या चॅनलमध्ये चॅनलद्वारे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर नेहमी नेहमी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर तर लक्षात घ्या तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघू शकता कारण मी गॅरंटी घेतो हे व्हिडिओ बघल्यानंतर तुमच्या उद्या परवा जे पेपर होतील त्यामध्ये मला एक दोन प्रश्न या व्हिडिओमध्ये लिहतील व तुमचा स्कोर वाढेल तर पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन प्रश्न आहे आणि सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय याचं उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तरी कमेंट बॉक्समध्ये खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यावं मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे संपवतो तुमचे काही अधिक प्रश्न तुम्हाला माहीत असतील ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवावे तसेच काही प्रश्न असतील काय सजेशन असतील ते सुद्धा मला कळवावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आवडला नसेल तर डिस्लाईक करा आपलं चॅनल एम पी एस सी महापुरुष लगेच सबस्क्राईब करा जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तसेच आपलं हे चॅनल तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपतो जय हिंद जय महाराष्ट्र